विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय मागील काही दिवसांपासून मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारी ही सिरीज आहे. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कमी कालावधीमध्ये कसे जास्त प्रश्न घेता येतील त्या अनुषंगानं विचार करत आहोत. मराठी ग्रामर या विषयाच्या अनुषंगानं प्रश्नांना सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील शब्दातील अयोग्य शब्द ओळखा. पहिला पर्याय आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, तिसरा पर्याय आहे संप्रदान, चौथा पर्याय आहे कारण. योग्य ऑप्शन काय आहे? योग्य पर्याय आहे 4. त्यामुळे योग्य पर्याय 4 आहे, कारण. त्यानंतर ना दुसरा प्रश्न आपल्यासाठी, पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता? 32वा प्रश्न, दगड, दूध, हाड, ढेकून, आपल्याला तद्भव शब्द ओळखायचा आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, दूध हा तद्भव शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील शब्द व त्याच्या संधीचे 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. शब्द आहे, शब्दसंधी आहे बहिर प्लस अंग. पर्याय आहे बाह्यंग, बहिरंग दुसरा पर्याय, तिसरा पर्याय बहिअंग, आणि चौथा आहे बहिर बहिरंग. योग्य ऑप्शन आहे 33व्या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे 2, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे बहिरंग. त्यामुळे योग्य पर्याय 2 ठरतो. त्यानंतर 34वा प्रश्न, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आपल्याला धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय पहिला आहे इंद्रधनुष्य, दुसरा आहे बाण, तिसरा आहे कोंदड, आणि चौथा आहे दंड. 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोंदड. म्हणजे धनुष्य याचा समानार्थी शब्द काय आहे? कोंदड. धनुष्य बरोबर कोंदड, त्यामुळे योग्य पर्याय 3 ठरतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जर मला पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेन, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? विधानार्थी वाक्य आहे का, स्वार्थी आहे का, संकेतार्थी आहे का, आज्ञार्थी आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे योग्य पर्याय आहे ते संकेतार्थ. काय संकेत दिला आहे तिथं? बघा, जर तुम्हाला पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेन, म्हणजे पुस्तक दिलं तर संकेत काय आहे? बोलण्याचा. त्यामुळे योग्य पर्याय 3 ठरतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 36वा प्रश्न आहे, खालील शब्दातील न्यूनताबोधक उभानवी अव्यय ओळखा. न्यूनताबोधक, चला तर मग आपण कीवर्डसह पर्याय पाहूयात. करिता, खाली, परंतु, साठी. न्यूनताबोधक, परंतु, बरोबर आहे. न्यूनताबोधक शब्द कोणता आहे? उभानवी अव्ययाचा परंतु. त्यामुळे योग्य पर्याय 3 ठरतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 37वा, राजेशला चांगली संधी आली तरी त्याला तिचा लाभ करून घेता आला नाही. तर आपल्याला सबब घोडे 12%, शहाण्याचा शब्दाचा मार, समुद्रात राहून कोरडा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, आपल्याला हे वाक्यप्रचार ओळखायचा होता. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समुद्रात राहून कोरडा. कारण की राजेशला संधी आली होती, मात्र त्या संधीचा त्यानं फायदा केला नाही. त्यामुळं योग्य पर्याय काय ठरतो? समुद्रात राहून ही कोरडा, कारण की त्याला संधी येऊन पण त्यांना त्याचा योग्य संधीचा फायदा घेतलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. त्यानंतर तर प्रश्न आहे 38वा, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीचा समानार्थी शब्द नाही? आपल्याला नाही हा पर्याय ओळखायचा आहे. ललना, महिला, वनिता, नारी, नीर, त्यापैकी योग्य पर्याय काय आहे? बघा, योग्य पर्याय आहे नीर. नीर म्हणजे पाणी, नारी नाही आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे, आपल्याला समानार्थी शब्द नसणारा शब्द ओळखायचा होता, त्यामुळे योग्य पर्याय आहे नीर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 39वा प्रश्न, दिलेल्या 2 वाक्यापासून केवल वाक्य तयार करा. केवल वाक्य तयार करायचं आहे 2 वाक्यापासून. त्याने जेवण केले, तो झोपला, यापासून आपल्याला केवल वाक्य तयार करायचं आहे. बघा, खाली पर्याय दिलेले आहेत,
त्याने जेवण केले व झोपला, तो जेवून झोपला. तिसरा पर्याय, त्याने झोपण्याआधी जेवण केले. चौथा, तो जेवला आणि झोपला. योग्य पर्याय काय आहे? 39 व योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, तो जेवून झोपला. केवळ वाक्य बनवायचं होतं आपल्याला, त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 40वा, खालील शब्दगटातील नाम ओळखा. आपल्याला नाम ओळखायचं आहे, हुशार, आम्ही, समुद्र आहेत, यापैकी नाम कोणता असणारा शब्द आपल्याला ओळखायचा सांगितलेला आहे. कोणता आहे योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 3, समुद्र हे नाम आहे. बरोबर आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न 41वा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा किंवा ओळखा. पर्जन्यवृष्टी, जोराचा पाऊस, अनावृष्टी, परिवृष्टी. योग्य 41व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनावृष्टी म्हणजे अतिवृष्टी, त्याच्या विरुद्धार्थी. पर्जन्यवृष्टी नाही आहे, म्हणजे अतिवृष्टी म्हणजे दुष्काळ, अनावृष्टी. त्यामुळे योग्य पर्याय 3 ठरतो, त्याला आपल्याला अपोजिट विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 42वा, तो गुन्हेगार आहे असा पोलिसांना टिंबटिंब आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचा आहे. संशय, संभ्रम, अंदाज, शंका. योग्य 42चं योग्य उत्तर आहे 1, संशय आहे. आपण म्हणतो बघा, पोलिसांना या गुन्हेगाराविषयी संशय आहे, त्यामुळे योग्य पर्याय 1 ठरतो. 43वा प्रश्न, आज पाऊस पडणार नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रचार कोणता? संकेतार्थी, आज्ञार्थी, नकारार्थी, होकारार्थी. 43चं योग्य उत्तर काय आहे? अर्थानुसार ओळखायचं आपल्याला, त्यामुळे योग्य उत्तर आहे नकारार्थी. पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतो. 44वा प्रश्न, शेतकऱ्यांना कष्ट करावे लागतात या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, चौथा कर्मणी. 44चं योग्य उत्तर आहे कर्मणी, कर्म करणे. शेतकऱ्यांना कष्ट करावे लागते, कष्टाचं कर्म हे, त्यामुळे कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 45वा, हे कोणीही कबूल करेल या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश ओळखायचा या वाक्यातील. पहिला आहे पर्याय ए हे, दुसरा आहे कोणीही, तिसरा आहे कबूल आणि चौथा आहे करील. उद्देश काय आहे? 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोणीही, त्यामुळे योग्य पर्याय 2 ठरतो. 46वा, अजर म्हणजे टिंबटिंब, जो कधी जर म्हणत नाही असा. दुसरा पर्याय, ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा. तिसरा पर्याय, जो नेहमीच जर तर भाषा वापरतो असा. चौथा पर्याय, जो कधी नाश पावत नाही असा. 46व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याचे कधी म्हातारपण येत नाही, अजर. त्यामुळे योग्य पर्याय 2 ठरतो. पुढचा प्रश्न 47वा प्रश्न, नाकी नवीने या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य लिहा. नाकीनऊने, आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकीनऊ येतात. रात्र आठवल्यावर नाकीनऊ येणे. लाईट गेल्यावर नाकासमोर बघून चालणे. आणि चौथा, कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकीनऊ आले. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. त्यामुळे चौथा पर्याय बरोबर ठरतो. पुढचा प्रश्न आहे 48वा, राम जेवण करतो या वाक्याचा पूर्ण भूतकाळ काय? करा. राम जेवण करतो याचा भूतकाळ करायचा आहे. पहिला पर्याय आहे रामने जेवण केले. दुसरा आहे राम जेवण करत होता. तिसरा आहे राम जेवण करत असे. चौथा आहे रामने जेवण केले होते. 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रामने जेवण केले होते. आपल्याला भूतकाळ करायचं होतं, त्यामुळं योग्य पर्याय आहे तो चौथा, रामने जेवण केले. 49वा प्रश्न, आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. नकारार्थी वाक्य करा.
आपल्या सूचनेने मला विस्मरण झाले नाही. 2 आपली सूचना मला आठवत नाही. 3 पर्वत किती उंच आहे. 4 हा पर्वत खूप उंच आहे. योग्य पर्याय आहे 49:1. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं होतं. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे या वाक्याचं. त्यामुळे योग्य पर्याय 1 ठरतो. 50 प्रश्नाचं प्रश्न, सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुगम, सोपा, दुर्गम, सुलभ, सहज. विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे सुगम. योग्य उत्तर आहे दुर्गम, अवघड. योग्य पर्याय 2 ठरतो. त्यामुळं पुढचा प्रश्न 51 वाक्य विश्लेषण म्हणजे टिंबटिंब. वाक्य पृथक्करण, वाक्य अन्वेषण, वाक्य संयोजन, वाक्य अनुसंधान. योग्य पर्याय काय आहे 51? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, वाक्य संयोजन. विश्लेषण म्हणजे आपण संयोजन करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. 52 प्रश्न, गुरुजी आता शाळेत असतील. दिलेल्या वाक्यातील आख्यात विकार ओळखा. प्रथम ताख्यात, दुसरा लाख्यात, तिसरा इलाख्यात, इलाख्यात. योग्य पर्याय आहे 52 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे इलाख्यात. त्यामुळे योग्य पर्याय 3 आहे. 53 प्रश्न, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. चपळ घोड्याने शर्यत जिंकली. घोड्या नाही तिथं, चपळ घोड्याने शर्यत जिंकली. यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 चपळ घोड्याने, दुसरा चपळ शर्यत, तिसरा पर्याय शर्यत जिंकली, आणि चौथा आहे जिंकली. 53 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चपळ. हे विशेषण आहे. पुढचा प्रश्न 54 पुढील वाक्यातील अधोरेखित. वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा. श्रीमंत लोक गरिबांना तुच्छ लेखतात. विधेय, उद्देश, कर्म, कर्मविस्तार. 54 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उद्देश. इथं उद्देशून सांगितलेला आहे. 53 लोक गरिबांना तुच्छ समजतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. 55 प्रश्न, तोंडचे पाणी पळणे म्हणजे. पर्याय क्रमांक 1 सामना करणे, दुसरा अतिशय घाबरणे, तिसरा जेवण न करणे, आणि चौथा चीड निर्माण करणे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अतिशय घाबरणे. तोंडचं पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे. आता उतार्यावर आधारित आपल्याला 56 ते 60 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तरा प्रथम वाचून घेऊयात. हिंदुस्तान हा मुख्यत्वे करून शेतीचा देश आहे. त्यातील प्रजेचा मुख्य धंदा शेती हा आहे. 80% लोक येथे शेतीवर उदरनिर्वाह करतात. येथील कारागिरांचे अंगी कलाकौशल्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. त्याविषयी वाद नाही, परंतु हे कलाकौशल्य सांप्रतच्या यांत्रिक चढाओढीत टिकाव धरण्यासारखे नाही. सध्या पश्चिमात्य राष्ट्रात भांडवलाने व मजूर यांच्याकडे थोडी स्पर्धा लागली आहे. आजपर्यंत भांडवलवाल्यांचे दिवस होते, आता मजुरांनी आपला काळ आणला आहे. आपल्या मंडळ्या स्थापन करून सर्वांचे एक दिल केल्याने आता त्यांना आपल्या मागण्या एकमुखाने मागता येतात व संघशक्तीच्या जोरावर त्या भांडवलशाहीकडून मान्य करविता येतात. पण आजही मजुरांची स्थिती ती फारशी स्पृहणीय नाही. अशा प्रकारच्या मजुरांचा पेश हिंदुस्थानात यावा हे मला पसंत नाही. भांडवलवाल्यांच्या मर्जीवर, स्वार्थबुद्धीवर, न्यायबुद्धीवर नव्हे, हजारो माणसांचे जीवित अवलंबून राहावे ही स्थिती बरोबर नाही आहे. याकरता अशा प्रकारचे पश्चिमात्य धरतीवर सर्वस्वी चालणारे कारखाने आमच्या देशात फारसे फायदेशीर होणार नाहीत. म्हणून मोठ्या शहरात मजुरी
करावयास जावे लागणारे लोक दिवसेंदिवस वाढत आहेत. या योगाने खेड्यातील वस्ती फार दाट होत आहे. येथील आरोग्य अगदी बिघडून गेले आहे. त्यामुळे खेड्यातही रोगाचा प्रसार जास्त होत आहे. याकरता देशाचे कल्याण ज्यांना करावायचे आहे त्यांनी प्रथमतः शेती सुधारणेकडे आवश्यक लक्ष दिले पाहिजे. इतर देशाच्या मानाने आमच्या शेतीचे उत्पन्न सरासरीने पुष्कळ कमी आहे. ते वाढवण्यासाठी पुष्कळ जागा आहे. शेतीच्या उद्योगात जितक्या अधिक लोकांना नेहमी काम मिळेल तितके चांगले. यापेक्षा जास्त असली लोकसंख्या मजुरांच्या धंद्यात जावी. शेती सुधारणेसह सुधारणेला अवताची फार जरूर आहे. आपले लक्ष तिकडे आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासारख्या कुशल लोकांनी या बाजूस विशेष लक्ष दिल्यास ही उणीव भरून येणारी आहे. नांगर, विहिरीचे पाणी काढण्याची मोटर याची सुधारणा ही आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचे हित करणारी आहे. त्या दृष्टीने आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो. या उत्तरावर आधारित 56वा प्रश्न आहे. बघा, हिंदुस्थानातील 80% लोक कशावर उदरनिर्वाह करतात? साधा सोपा प्रश्न आहे. कशावर? पर्याय क्रमांक आहेत मोलमजुरीवर, शेतीवर, कलाकौशल्यावर, नोकरीवर. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, शेतीवर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. पुढचा प्रश्न 57वा, लोकांना मजुरीस कुठे जावे लागत आहे? शेतात, परदेशात, मोठ्या शहरात, सावकाराकडे. 57व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोठ्या शहरामध्ये. आपण पॅरेग्राफमध्ये पाहिलेलंच आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 58वा, देशाच्या कल्याणासाठी काय केले पाहिजे? कर्ज घेतले पाहिजे, पहिला पर्याय. दुसरा पर्याय, शेती सुधारणा केली पाहिजे. तिसरा पर्याय, शहरात गेले पाहिजे. आणि चौथा पर्याय, कारखाने काढले पाहिजे. योग्य पर्याय आहे शेती सुधारणा केली पाहिजे. पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. त्यामुळं योग्य पर्याय 2 आहे. पुढचा 59वा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे हित लक्ष साधणारी गोष्ट कोणती? पारंपरिक शेती करणे, मजुरी करणे, भरपूर जमीन खरेदी करणे, नांगर आणि मोट यात सुधारणा करणे. 59व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नांगर. म्हणजे जे पारंपरिक शेती होती त्याच्याऐवजी आधुनिक शेती करणे पर्यायमध्ये दिलेलं आहे पॅरेग्राफमध्ये. शेवटचा प्रश्न आहे, शहरातील आरोग्य कशामुळे बिघडते? माणसाच्या गर्दीमुळे, शेती नसल्यामुळे, तिसरा पर्याय इमारती असल्यामुळे, आणि चौथा पर्याय वाहनामुळे. 60व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माणसांच्या गर्दीमुळे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. धन्यवाद. थँक्यू सो मच.